तर मंडळी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आमचा लास्टचा दिवस आहे का? सेकंड लास्ट, अजून एक दिवस वाढवणार. हां, तर हा आपले दादा आणि तुम्ही जे स्ट्रॉबेरी खाता त्याचा हा प्लांट आहे. तर हा आला इजिप्तवरून, इजिप्तवरून बरोबर ना? हॅलो. तर जे प्लांटचे शॉटिंग चालू आहे इथे, पूर्ण बॉक्स वगैरे भरला आहे. असा स्ट्रॉबेरीचा प्लांट आहे. असा एकाच काय होऊन जाते म्हणजे लावलं का? एका प्लांट पासून 100 प्लांट तयार करतात. म्हणजे कसं? ह्याच्यापासून रनर नाही, ग्राफ्टिंग नाही ना, ग्राफ्टिंग नाही, रनर सिस्टम आहे भाई. रनर सिस्टम राहतायच मी. असं करतात समजा, सांग ना काहीतरी. हे लावल्यानंतर आहे ना, जेव्हा प्लांट ग्रोथ पकडतं, ह्याच्यातून रनर चालवतं, दुसरा प्लांट तयार होतो ह्याच्यातून. असं आहे का? हा, असे मल्टिपल प्लांट तयार होतात. शॉर्टिंग चालू आता. बॉक्स किती असेल तरी इजिप्त? एक बॉक्स ची प्राइस 1 लाख रुपये. एक बॉक्स पैसा डबल होता ना? गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजल्यात 10. पहिल्यांदा आम्ही एवढ्या लवकर निघलो आहे 4 दिवसात, एवढ्या लवकर 10 वाजता. कारण मी निघतो, उठतो 10-11 आणि निघतो 3-4 ला. पण आज पहिल्यांदाच आम्ही 10 वाजता निघालो आहे फिरायला. रिस्ता इथं तपासची आपला कुणाल भाई गाडी निघते बाहेर. आणि आता आपण चाललो आपल्या आदी भाईच्या घरी नाश्ता करायला. तर पहिल्यांदाच पप्ली आपली एवढ्या लवकर उठून निघले फिरायला. मग दादा रोज 3 वाजता निघतो आम्ही, आज 10 वाजता निघालो आहे. आणि नाश्ता करायला चाललो आम्ही आता आपल्या भाईच्या घरी. नाही नाही, बरोबर आहे. डान्स मस्त होता तुझा. नाईस, फुल बिल मस्त लावलाय साक्षीने, तिथे तन्वीने. उदिना बघा तुम्ही, आम्ही एवढीशी जोडी 30 रुपयाची जोडी घेतो आणि ह्यांच्याकडे एवढा लिटरली एवढा फ्रेश आहे बघा ना. ढाप 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 घरी जावं लागलं. भारी. आम्ही एक वेल नक्कीच घेऊन जाऊ आणि लावू आमच्याकडे. अजून एक दिवस काढायचा चुकत मसाला खायचा. आपला आदिबाईचा घर आहे. तर मस्त गरम गरम पोहे आलेले आहेत, त्याच्यावर शेव 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 आहे छोटी छोटी. कसे लागतात पोहे? पोरगा पसंत आहे आम्हाला. तर मंडळी आपण आलो होतो आपल्या भाईच्या घरी पोहे खायला. काकींनी आपल्याला पोहे बनवलेले मस्त मस्त. सो धन्यवाद काकी पोह्यांसाठी. आमचा नाश्ता झाला एक टायमाचा. तर इथं आपला आदी भाईचं घर आणि आपण मागवलं आहे त्याच्या घराच्या. आणि इथं व्ह्यू बघा, व्ह्यू स्ट्रॉबेरी गाईज हो रहा है, सीजन वाइज चलता है गाईज. ये दिन दहाड़े चोरी चल रही गाईज, दिन दहाड़े चोरी चल रही. दोस्त का है इसलिए, नाही तर दुसरा कोई कूट देत होता इधर. मस्त आहे. किती गठ्ठा काढलाय, धडकीवर त्याने बोलल्यावरती. ताजी ताजी स्ट्रॉबेरी गाईज. कोकणची माणसं साधी बोलली, आधीच बोलले का आम्ही देणार नाही कोणला, अशी साधी बोली माणसं कोकणची. तो बिचारा माझा बायको काय करते तिकडे, काय माहित काय करते तिकडे, स्ट्रॉबेरी इकडे. तर आता आपण ताजी ताजी स्ट्रॉबेरी टेस्ट करूया. मस्त आहे रे, मामी काढले ना सगळे. थँक्यू. कोकणची माणसं खरं साधी बोली. कोकणची माणसं साधी बोली, एक नंबर. मस्त वाटतं आणि बगीचा पण बघितला स्ट्रॉबेरीचा. तर मंडळी आपण आलो आता प्रतापगडावर. इथे
तुम्हाला माहिती असेल ते अफजल खानांचा वध झाला होता प्रतापगडच्या पाय तशी खान. ही बघ ही इथं कबर आहे, इथं आहे का, ही आहे का, आता गड आहे पूर्ण. आपल्याला जायचं तर वरती काय अब्दुल खान जो काय गोष्ट प्रसा प्रतापगड किल्ला. आता आपलं जाणार आहे आपण थंड होती ते. हा काय आहे काय रे मित्र, साफ आहे, साफ आहे का, माझं बघायलाच लागल. छोटा एक छोटा बघा, या साईड नी बघा, या इथून बघा, ह्याच्या ह्याच्या इथून या, इथून या, सावरा सोडून बघा. उचल त्याला, उचल तर असा हा पूर्ण प्रतापगड. मी फर्स्ट टाइम आलो प्रतापगडला. तुझा किती वाटा मला भाई, पहिलाच का तुझा काय रे, विचार करा 300-400 वर्षापूर्वीची ही दगड तशीच तशीच आहेत. आता आपली घराची 20 वर्षांत कमीच त्या हा ना शेवट बात तसं आहे, शेवल बिवल लागते आपल्या घराला. इथं बघ काहीच नाही भाई, इथं काहीतरी चाललंय काम, काय म्हणत काय चाललंय, काहीतरी चाललंय. तर मंडळी असा काय हा व्ह्यू आहे वरून बघू शकता, ते सुंदर वाटतंय. जरा काम चालू आहे, चुना वगैरे लावतात. तर आता प्रतापगड वरून आपण आलो भवानी मंदिरामध्ये. बाजूलाच आपलं देवीचं मंदिर आहे, इथे रांगोळी पण मस्त काढलं तुम्ही बघू शकता, सुंदर अशी प्रतापगडाचीच आहे. आणि हा असं मंदिर, आपण ज्या मंदिर गेलो तिथं फोटो बिडिओ अलाउड नाही, तुम्हाला काढले नाही. महाराजांच्या काळातले भांडे वगैरे तिथे होऊ तर काय, तुम्ही जेवढा टाईम झाला म्हणून खराब झालेत. इथे इथे तोफ पण आहेत काही शिवकालीन, ते बांधून ठेवले जातं. आणि असं मंदिर इथं म्हटले, आता आपण ज्या मंदिरात आलो तिथं शिवलिंग आहे, ते इथं महाराज पाया वगैरे पडायचा. आणि देवीची जी मूर्ती आहे त्याच्यासमोर आंबीरराव मोहितेंची तलवार आहे, त्या तलवाराने आंबीरराव मोहितेंनी 600 जास्त माणसांना मारलाय, 600 जास्त. विचार करा, एका तलवाराने 600 माणसं म्हणजे एक माणूस टिचत नाही आपल्याला सध्या, एकाच रात्री, एकाच रात्री त्या रात्री. हा असं काय सर्व आहे, इथं आपल्याला एकाला मारा 10 जणांनी हा लागतंय, तिथे एक माणूस 600 जण मारत होता. मला घड नाही सर्व महाराजची गोष्ट नंतर काय, महाराजची गोष्ट नंतर. आता गर्मी मला वाट लागले, बाकी काय विषय नाही. वरती नाहीये, थोडंच वरती आईचं. तर इथं हनुमानाचं मंदिर, आणि हनुमानाचं रूपच बसलं इथं, बघू शकता तुम्ही. आजमध्ये हनुमानाचं मंदिर आहे, दिसेल का माहित नाही. केवरीशा इथं, केवरीशा आईला, आईला कुठे गेला, केवरीशा येतो, भाई पाला आणजी स्मारक मस्त आहे आणि मोठा पण आहे तगडा. जग 120 देश अभ्यास करतायत, त्या पाकिस्तानमध्ये 100 मार्काचा पेपर आहे, दुबईमध्ये शिवजयंती होते, थायलंड जपान जर्मनीमध्ये शिवराय शिकवता, व्हिएतनाम मुसलमान देश आहे, त्यांनी शिवरायांनी व्हिएतनामवरती अमेरिकेने हल्ला केला, अनेक वर्ष अमेरिकेचा हल्ला त्यांनी परत पाठवला, शेवटी अमेरिका थकले आपण जिंकता कसे, त्या व्हिएतनामनी सांगितलं मी कधी खुदा पाहिला अल्ला पाहिला नाही, पाहिले ते महापुरुष पाहिले, त्यांचं नाव छत्रपती शिवराय पाहिले. पण व्हिएतनामचे राष्ट्र आपल्याकडे आले, आपल्याकडे मूल्यवान वस्तू नेली, काय नेली असेल, महिला होत्या त्या. आता आपल्या महिलांना काय आवडतं, दागिने आणि साडी. आता व्हिएतनामची महिला असेल मग तिने काय नेलं असेल, काय नाही असं माता बघून काय नेलं असेल, रायगड आणि प्रतापगडची माती. तर म्हटलं आता आपण आपल्याला एक प्रतापगडावर गो कार्टिंग करायला, त्या दिवशी पण आपण आलतो पण काही जमलं नाही करायला, तर आता आपण आलो गो कार्टिंग करायला. तर म्हटलं आता आपण बसलो आपण गो कार्टिंग करायला. इथं अनिकेत भाई, इथं हर्ष भाई, तिथं विनीत भाई, इथं आपली तपस्वी, इथे तन्वी, इथं आपला आदि भाई. मी आता रायडिंग करी का, आई तू बसली, आता आमची स्टार्ट होत आहे, इकडे निघाली आपली.
गाईस गाडीच ऍक्सिडेंट झालेला आहे गाईस, गाडी अटकलेली आहे. चला गाईस चला गाईस. धन्यवाद बाबा. मस्त पाऊस पडला टाइम आता पण ना आम्ही एकदम टाइम परफेक्ट परफेक्ट टाइम भाई परफेक्ट टाइम परफेक्ट टाइम. कसा वाटला दीदी? तीन अशा प्रकारे मी तीन वेळा गाडी ठोकलेली आहे पण चालली असते. मजा आली की नाही तुला? कसा वाटला? मजा आली. तुला पाऊस पडला परफेक्ट टाइम बरा वाटला. रेड बटन लावलं होतं आम्ही गाडी करायला. उंटावर उंट बसलेत गाईज, उंटावर उंट बसलेत गाईज. बसा उंटावर बसा. किती प्रेमळ आहे कुणावर आणि उंट पण. तर म्हणतले आता आम्ही गो कार्टिंग करून चाललोय आता हॉर्स राईडिंग करायला. विषय असा आहे की सगळ्यांनी गाडी चालवली आता. आता जाता जाता सगळी एक एक करून गाडी चालणार आहेत अर्धा अर्धा करून. कुणाचा त्रास कमी होणार आहे आता. सगळी गाड्या शिकल्या जातात. शिकलो गाडी मी शिकलो. हा सगळी शिकल्या पोलीस शिकल्या गाड्या. बघते त्याला कार मध्ये हेल्मेट द्यायला लागेल एवढा दिवस आहे. आपल्या अनिकेत भावाला करायचं हॉर्स राईडिंग. अरे तू बसला तर तुला मी सांगणार आहे. हा ना काका गाडी हातात नाही घेतली ब्रेक मारा जायला. गाडी हातात स्टार्टर नाही मारला काय नाही मारला की चालतो. बसलेला आहे घोड्यावर तो सुसाट जाईल इकडनं. चाल बा का सुसाट. फक्त उडी मारणार आहे हा भाई. घोडा जाऊन आलाय. घोडा जाऊन आलाय. घोडा मस्त आहे पण नाव काय जा. ए स्मार्टी हिरो दिसतेला का? असतोय असतोय. तन्वी तू कर ना. याला अजून एकदा करायची इच्छा आहे. जा मा जा. हा आम्हाला व्हिडिओ फोन घ्यायचा. व्हिडिओ तकडा कसा दादा व्हिडिओ काढतो आपली विनीतची. क्वालिटी काढतो दादा एकदम क्वालिटी. स्मार्टी तुमची एक टीम गेम आहे कशी म्हणजे सगळं असं पूर्ण टी शर्ट वगैरे कसं आपल्याच. म्हणजे किती जण आहेत तुम्ही? 360 जण. 360 जण. घोडे पण तेवढेच. हे बघ कसं व्हाईटचा व्हाईट घोडा आहे. चला का धन्यवाद काका. धन्यवाद धन्यवाद. म्हणलं आभार आहे. बाय. काय नाव? मॅक्स ना का? मॅक्स. मॅक्स. पैसे घेतले थँक्यू काय बोलतात? फ्री दिले का? नाही नाही बाई मला सॅटिस्फाय झालो मी. म्हणजे असं मला काही येणे हुआ. अनिकेत पूर्ण पूर्णपणे त्याचं मन भरलेलं आहे. अरे अनिकेत खुश बघा किती येतो. पूर्ण मन भरलेला आहे. 500 रुपये घालून 500 रुपये घालून मन भरलेला आहे. विनीत भाईने पण व्हिडिओ वगैरे काढले उडी वगैरे मारताना. तर आता आपण जाणार क्षेत्राला. म्हणजे महाबलेश्वरचं जे प्रॉपर मंदिर आहे महादेवाच्या शंकराचं ते. हा जुना महाबलेश्वर इथला. तिकडे जाणार आहोत. तर तिकडे जाऊया आपण. आता गरम खूप होत आहे आणि इथं मिनी कूपर ड्रायव्हरला चालवायला दिलं मिनी. हा वा 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 आपण आलोय महादेवाच्या मंदिराजवळ क्षेत्र. तर इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही. किती नदीचं पाणी? 14 इथं का? तर हा पंचगंगेतला पाणी. म्हणजे 4-5 नद्या तिथे मला बाहेर जाऊन सांगतो कुठल्या नद्या. सध्या पण पाणी पिऊया मस्त पैकी. थंड थंड पाणी येणार आहे तिथं. बाटल्या बिटल्या घेतल्यात भाई आपण मडकमध्ये तर भरूया. तर हा आहे महादेवाचं मंदिर. तर म्हणजे तुम्ही बघितलं आपण पंचगंगा मंदिरामध्ये गेलतो. तर आपला भाई तिथं काय होतं? म्हणजे नद्या कुठल्या कुठल्या होत्या? 5 नद्यांचा उगम झालेला आहे तिथं. म्हणजे कुठली कुठली नदी? सावित्री, कोयना, वेण्णा, अजून सरस्वती, सावित्री आणि कृष्णा. कृष्णा. तर अशा 5 नद्या 5 नद्या 5 नद्यांचा उगम आहे आणि 5 नद्यांचा पाणी आहे. तर आता मी हा नाही ही विसले रे. हा ही आता हा पाणी मी घरी नेणार आहे. त्याच्याने मस्त देव वगैरे धुऊ. पियाला पण चांगला आहे. मी पिला तोंड वगैरे धुला. व्हिडिओ काढले ना भाईने? व्हिडिओ काढले माझे. तर आता कुठे जायचं आपल्याला? आता खालचं मंदिर. हा वाला मंदिर का? दुसरं वाला का? दुसरं. तर अजून एक जुना महादेवाचं मंदिर आहे. तर महाबळेश्वर यासाठीच आहे. तर तुम्ही महाबळेश्वरमध्ये येत आहे आणि महादेवचं दर्शन करत नाही फायदा नाही. तर आपण जर फॅमिली चरवर आलो तर आपण ह्या मंदिरात गेलतो. पण आता आपण दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत. दुसरं एक्सप्लोर करू आपलं तेवढंच चांगला आहे काय. तर मंडळी हा पूर्ण प्राचीन काळातला मंदिर आहे. कृष्णा हे मंदिर वाटत नाही आतमध्ये अलाउड असेल. व्हिडिओ फोटो काढायला असला तर काढू नक्की. काय आहे ते आतमध्ये?
पण तुम्ही मंदिर बघा. तर मंडळी तुम्ही बघितलं आपलं कृष्ण आहे मंदिर. तर हिला हिस्ट्री सांगितली आपलं जे काका होत्या त्यांनी सांगितलं हिस्ट्री काय आहे. पाच नद्यांचं पाणी येतं, कोयना, गायत्री, सावित्री, कृष्णा आणि वेणा नदी. ह्या पाच नद्यांचं पाणी असं तिथे येतं आणि त्यापैकी फक्त कृष्णा नदीचं पाणी या मंदिरात येतं. तर असं काही पूर्ण हिस्ट्री आहे. धन्यवाद तुम्ही टाइम दिल्याबद्दल, आम्हाला तुमचा अमूल्य टाइम दिल्याबद्दल. मंदिरात नाही, या मंदिरातून खाली जातं, त्या मंदिरात तवरी तरी बोलली भाई, कोण बोलणंच तयार नाही. व्ह्यू बघा गाइस, व्ह्यू भाई 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 तू का बघा, तू बघा किती फास्ट आहे. असा व्ह्यू माहितच राहा मला वाटतंय. जांभूळ काय, जांभूळ गण्या भाई आहे का तो? आधी भाई आहे. जांभूळ पिकल्या झाडा खाली बघू रे जरा. ओरिजिनल गाईस असं का ताजाच खातो सकाळी स्ट्रॉबेरी. आता जांभूळ फ्रिका जांभूळ फ्रिका जांभूळ मीठ टाकायचं मस्त वेप काम फिट. कोकणची माणसं साधी बोळी. कोकणाला आंबा असतात ना. स्ट्रॉबेरी पण ताजेच खाली खाते. गाज रेसिंग चाललंय. चुकून कोणच्या हट्टी लांब जाते. मी माझ्या बियाला बघितलं दूर गेलती. ये सब क्या देखना पड रहा है. अच्छा है मैं अंधा हूं. बघितलं काय आमच्याकडे किती जमलं. आम्ही दाम पण केले. कोण आहेत ते? वलकीच आहेत का? नाही कस्टमर आहे. कस्टमर आहे का? सर्विस दिली त्यांना. त्यांना पण आपण जमलं दिलं. आम्ही पण काही त्यांना पण दिले. त्यांना पण दिलं. बिल पाटके खाव. शेअरिंग इज केअरिंग गाईज. दीन दहाडे चोरी गाईज, दीन दहाडे चोरी. मगाशी जांभळाची असं मलबेरीची. तर मंडळी 11 वाजले 11 आणि आता आम्ही चाललोय जेवायला. आपला जो गणे भाई आपल्या रोड फिरतोय ओमी इंस्टाग्राममध्ये, तो ओमी फॉलो करा फॉलो करा. त्यामध्ये त्याला जेवायला चाललं त्याच्या घरी. भाईने आपल्यासाठी जेवायला बनवलं स्पेशल. तसं आपण आपल्या आधी भाईच्या घरी नाश्ता करायला गेलो होतो. तर खूप सोय करतात आपले. बरं वाटतं कारण की पण त्रास पण घेतात. चांगलं नाही वाटत त्रास होते आमच्या मुलं. पण आपल्यासाठी खूप काय करतात ते. तर आता कालोखातून चाललो आहे आणि लाईट गेले. खूप जोरात पाऊस आला त्यामुळे लाईट गेले पूर्ण. माझ्याबरोबर स्विच ऑफच झाला. झाड पडले कुठेतरी. कुठे पडले? माझं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचाच फोन स्विच ऑफ झाला. त्यामुळे वांदे झालेत. आता आपण चाललो जेवायला गणेश भाईच्या घरी. जाऊन बघूया काय जेवायला. आपण आलो आपल्या गणेश भाईच्या घरी जेवायला. आणि आपला गणेश भाई खूप फार जाते गणेश बोलायला. आता काय बोलतो काय नाही बोलतो. असं जेवायला बसले आपली पंगत बसली सगळी जेवायला. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती सुंदर जेवण आहे. पनीर मटर इथं, डाळ, चपाती, पापड. मस्त जेवण आहे. सगळी बसल्यात सुरुवात बी केली. मस्त घरगुती जेवण. तर आता आपण गणेश दादाच्या घरून जेवून निघालो आहे. आपला हा गणेश दादा. त्याची मम्मी आणि मामी लाजत होते त्यामुळे आपण घेतला नाही. आणि यांची शाल आहे. यांची शाळा आहे. आमची शाळा कुणाल कुणाल. तर असं काय सर्व आहे. तर आता आपण जाऊया आपल्या घरी. जेवण मस्त होता. पनीर मटर होता, डाळ होता, चपाती होती, भात पण होता, पापड पण होता. मस्त एकदम फिट जेवण झाला. तर आता आपण जाऊया घरी. तर आता आपण जेवणानंतर आलो आपल्या रूमवर आणि इथे आणलं आईस्क्रीम मस्त पैकी. कुठलं फ्लेवर आहे? थँक्यू. बघितला व्हिडिओ काढायचा फायदा. पहिला भेटतं आईस्क्रीम. तर मंडळी गुड मॉर्निंग. आता वाजलेत किती वाजलेत? परफेक्ट परफेक्ट 5:49 6 वाजले. आता आम्ही झोपलोच नाही. आम्ही रात्री गेम खेळत होतो. म्हणजे फिल्म आणली कोशिंबीर, परत कलर कलर विच कलर. घरातल्या घरात सगळी अशी ग्रुप. आता ती बाकी सगळी झोपली आणि आम्ही आम्हाला कुणाला नेतोय सनराईज दाखवायला. बोलो सनराईज बघू मस्त होईल. जागा येतो दुपारी झोपू बाकी झोपत असताय. सनराईज बघू मस्त पैकी. वातावरण बघा वातावरण. फक्त आवाज आहे का? आवाज तर गाईज आमच्याकडून मिस्टेक झाली. आम्ही सन
सनराईजच्या बदली सनसेटच्या पॉइंटवर चुकून, पण काय नाही इथं मस्त सुकून आहे. आम्ही झोपलो ना रातभर, पण इथं मस्त हवा आहे आणि खाली डायरेक्ट दरी आणि दुखा पडलाय समोर असा. तर मंडळी आता आपण सकाळी गेलो होतो मस्त व्ह्यू बघायला, आपण तिथून आलो आणि झोपलो, कारण की रात्री झोपलोच नव्हतं. तर झोपलो आणि आता वाजले तर चार वाजले आम्ही झोपून गेले दुपार. आणि आता आम्ही आलो मस्त पोवायला आलो सगळे, म्हणजे आता आपले भाई पण आले सगळे आणि आता आपल्या बहिणी सगळे नेपलँड गेले तुमचे नेपलँड तर इथं आपण आलो आता पूल जवळ. मस्त गर्मीमध्ये, गर्मी नाही इथं, थंडी लागल. असा पूल आहे मस्त होती, आपण धिंगाणा करणार आता इथे पूल मध्ये. पण उतरायचं कुठून? हा इथून आहे का? कैसा लग रहा है गाइस? बहुत ही अच्छा लग रहा है मेरे को. और कुणाल भाई क्या बोलते भाई? भाई एकदम बेस्ट, अच्छा लग रहा है भाई. तरी तो आपला शुभम भाई पण आलेला आहे पाण्यामध्ये. अजून कोण होणार आहे? बाबू आहे, आशू आहे. बघू शकता तुम्ही आमचे तोंड काळे झाले. ठीक आहे, आम्ही रितेश चॅटिंग करतो. हे बघ, हे बोरा रितेशची ॲक्टिंग करतोय त्याला ब्लॉगमध्ये टाकायला. बाकी काही नाही, स्वतःला जरा जास्त साणं समजतो. गाईज 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 चॅनल बघा, त्याचं चॅनल बघू नका. हा कपडे अच्छा आपलं चॅनल हा बनवून ना. नाही आहे, माझं चॅनल आहे. मला 7000 एकावर व्ह्यूज आले. ठीक आहे समरिया, माझं चॅनल तुम्ही बघा. बघू शकता मी स्वामींच्या सर्वांनी फुल वाहिला आहे. मस्त वाटतं, मस्त वाटतं. थँक्यू, थँक्यू फॉर दिस गाईज. बिग फॅन मॅम, बिग फॅन मॅम, बिग फॅन. तर आता आपण पाहून वगैरे आलो आहोत. आता चाललं आपण जरा नाश्ता करायला काहीतरी. हे बिना चपलेच आहेत. नवस केलं, नवस केलं. चांगली बायको भेटू दे करू. म्हणजे दुसरे सेकंड टाइम म्हणजे इथे येशील काय? वडापाव गाईज, वडापाव. माझा भाई नव्हता आला पाण्यामध्ये आणि आपला दादा पण नव्हता आला पाण्यामध्ये. तुम्ही टांग दिले आम्हाला, गरम दूर निघताय. दुखा बघा गाईज, दुखा 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 देखो गाईज, दुखा. तर मंडळी असं आपण आलो तर मॅप्रोमध्ये, परत एकदा आपल्या भावांना शॉपिंग करायचं, त्यासाठी खा मॅप्रो खाले फक्त आमच्यासाठी. पाहून फ्रेश वगैरे होऊन
आम्ही लेट झालो आम्हाला यायला. आज फ्रीचं पण नाही काय खावायला काय काय घेते भाई. आमच्या दीदीला काहीच आवडत नाही, व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं तरी पण तिला आवडत नाही. कोणी घेतली तुला? कोणी घेतली? भाव्या काहीच. मंडळी अशा रीतीने शॉपिंग झालेली आहे आमची. तिने दोनच वस्तू घेतलेल्या आहेत. मीने एक वस्तू घेतलेली आहे ना आपल्याला कुणाल बहिणी. तीन ज्यूस घेतल्यात माझ्यासाठी. थँक्यू भाई, खूप खर्च केले बहिणी. जामत हर सला बिलो ले जाओ. येस, 2000 वरती होता काहीतरी. 3 होईल. हिने बघा भाई, इथं एअरपोर्टलाच चालले काहीच. आता पण मॅप्रोमधून वगैरे आलेलो आहोत आणि आता चाललो आपण आपल्या आदिभाईच्या घरी. हा, आपला आदिभाई याच्या घरी चाललो जेवायला. काल याच्या घरी गेलतो, आज याच्या घरी. म्हणजे फुलं आमची सोय झाली आहे. खूप चांगली आहे ती आमची मित्रमंडळी. आपल्या इथं मुंबईला आलं पण आपण यांची तगडी सोय करणार आहोत. तगडी म्हणजे एकदम बेकार, कारण की खूप त्याने आपला पाहुणचार केलाय. बघा, हा फार्म हाऊस घेतलेला आम्ही विकत. आवडला नाही आम्हाला म्हणून बाजूचा घेतला. चला जाऊन भेटतो तिकडे. आपण आलोय आपल्या भाईच्या घरी. इथे सगळी गप्पा वगैरे चालले यांच्या. जाऊ दे गप्पा. आपण इथे आपल्या भाईला बसत सगळे. हिने फुल आईशी मेफिल बनवलं एकदम कडकमध्ये. आता जेवायला बसणार होत आपण. तर आता आपण बसलो जेवायला सगळी आपली पब्लिक. मस्त पुलाव आहे, वास येतोय चांगला चांगला सुंदर असा. टायमो लाईट गेले. ते लाईटीचा इथे पाऊस पडतो म्हणून प्रॉब्लेम झाला आहे. इथे बाबा आणि आई बसले. आदिभाईचे बाबा, आई, मम्मी, काकी, काका. मस्त जेवण होता, मस्त जेवलो. थँक्यू काकी, थँक्यू काका. मस्त बाबा आता एकदम जुगलबंदी कडक आहेत बाबा. बाबा काहीतरी एक जोक मारा ना. चला मग आता काय खपलं. काहीच 7:01 चोरी चल रे. काहीच चोरी चल रे. काहीच देखो पुदिना की चोरी चल रे. काहीच सब चोरले. स्ट्रॉबेरी जांभूळ बिंबू सब चोरले. काहीच आता वाटले 4:15 आणि आम्ही आहोत जागे. अजून इथे आमची साक्षी शिस्त आम्हाला झोपून देत नाही. काहीच ती गोष्ट सांगते आम्हाला. गोष्ट सांगते काहीच. तुम्ही पण झोपा काहीच. गुड नाईट काहीच. निघायचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही चालू आहे आता घरी. सगळी बघा बॅग वगैरे धरून. वाटते का तुम्हाला जाऊशी? वाटते का बाबुल का तो बाबुल? झोपून दिला नाही आम्हाला आत बहिणी. सगळी झोपली आम्ही. 1, 2, 3 आम्हाला बाहेर राहिलेलं आहे. आता गाडीमध्ये बसत ताणून झोपल आणि आमची वाट लावल. आता आपण निघालो जायला. आपण आता बॅकपॅक करतोय आणि आपली गाडी पण आपण पहिल्यांदाच एवढ्या लांब हाणलेली महाबळेश्वरला. सो बरा वाटला आपली गाडी एवढी फिरली तर. म्हणजे महाबळेश्वरला एवढा लांब असा डिस्टन्स. बहुत बुरा लग रहा है. अभी एक हफ्ता इधर है, मेरे को जाने का दिल नहीं कर रहा है. मेरा दिल कर रहा है मैं इनके साथ अगले महीने आ जाऊँ. पहिल्यांदाच एवढा टाइम थांबलो आम्ही. 7 दिवस थांबलो. 7 दिवस. धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढा फिरवला, आमचा पाहुणचार केला. तुम्हाला पण धन्यवाद, खूप सपोर्ट केला. हा, तुम्हाला पण धन्यवाद. स्पेशल थँक्स असं तुमचं नाव लिहितं. स्पेशल थँक्स. खूप बुरा लग रहा है गाईज, खूप बुरा लग रहा है. तर काय जायला लागेल. कुछ पाणी केलं, कुछ खोणं पडतंय. येस गाईज, मस्त होता फार्म हाऊस. दुसऱ्यांदा इथंच राहिलो आम्ही. काका चला, काका येतो. चला बाय बाय गाईज. बाय बाय. मुंबईला आल्यावर नक्की कॉल करा. तर मंडळी अशा रीतीने आपण निघालो आपल्या घरच्या प्रवासाला. 5 दिवस आम्ही खूप मजा केली तिकडे, खूप धमाल केले. आणि 5 दिवस कसे गेले आम्हाला समजलं पण नाही. यावेळेस आम्ही जास्त राहिलो. लास्ट इयर पण आलो होतो, फक्त 4 दिवसच आलो होतो. आणि तिकडचे आपले कुणाल भाईचे जे मित्र आहेत त्याच्यामध्ये आपले शिवम दादा, गण्या भाई, परत आपला आदि भाई, प्लस आता आपला आयु भाई, असे त्याचे मित्र आहेत. त्यांनी पण आमची खूप पाहुणचार वगैरे केलं. नाश्ता, जेवण, घरी त्यांनी सोय केलं होती आमची. खूप बरं वाटलं आम्हाला. म्हणजे एकदम त्यांच्या मित्रांसारखंच आम्हाला त्यांनी हे केलं. एकदम खास मित्रांसारखा ते याच्यासाठी याच्या मुलं आहे. सो धन्यवाद कुणाल भाई, तुम्ही आम्हाला तुझ्या गावाला नेला महाबळेश्वरला. धन्यवाद. खूप खूप मजा केली आम्ही 5 दिवस. तुम्हाला दाखवलं नाही मी जास्त, 40-50% दाखवला. बाकी आम्ही आधी बाकी मजा केली ती दाखवू शकत नव्हतो, कारण की आम्हाला मजा पण लुटायची होती. आम्ही आलो तर पैसे देऊन फायदा काय. सो असं काय होतं पूर्ण आपला 5 दिवसाची ट्रिप. तर आता काय माहीत किती पाठवतील काय होतील, पण तरी
आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. Subscribe!